आणि 4-5 उलट्या असा होता आमचा सफर. सबस्क्रायबर भेटले आपले जामनेरकडचे ते. फायनली आपण किती पायऱ्या दौडले काय माहिती पण कळा कुणामध्ये. नमस्कार, मी जोडील सगळ्याकडून आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आज आपला पुण्यात तिसरा दिवस आहे आणि आज आपण जातो आहे जेजुरी गडावरती. सोबत सगळे फॅमिली आहे आपल्या आणि आपण एक कॅब बुक केली आहे. चला तर आता निघू. बसले अमु गाडीत दाबून दुबून सगळे. हे आमची छटाकी बा इकडे स्पेशल तेल राय खाली बसणार शीटावर. मांडीवर बसणार नाही कोणाच्या. अरे मांडीवर बसणार रे. आता वाजले 11 आणि आम्ही उतरले जेजुरीमध्ये. तर 54 किलोमीटरचा प्रवास, थोडंसं ऊन आणि 4-5 उलट्या असा होता आमचा सफर. या बोरांना ऐकलं की उलटी करून टाकली शर्टावर. आता आज जेजुरीमध्ये असा फिरतो यायला पहिले शर्ट घेणार जेजुरीमध्ये. आता यायला एक शर्ट घेतला म्हणून आता हे शर्ट कलवून टिकवतो काय माहिती. आता आम्हाला लागले भुका म्हणून गळ चढणार 200 पायऱ्या चढातील ना. आपला नाश्ता वगैरे झाला आहे ना. आपल्याला इथे हॉटेलमध्ये सबस्क्रायबर भेटले आपले जामनेरकडचे ते. जामनेरकडचे मग तुम्ही. थँक्यू, आनंद वाटला तुम्हाला भेटून. पण घेतला आहे भंडारा. आता बारे अजून 15-20 पायऱ्या झाल्या. घाम फुटून गेला इथे. आता बाहेर अजून मारले किती पायऱ्या काय माहिती. आता फायनली आपण किती पायऱ्या दौडले काय माहिती पण गळा थोड पोचले. तर आता आपण पोहोचले जेजुरी गडावरती. सोन्याची जेजुरी तुम्ही पाहू शकता मागे दिसेल तुम्हाला. बाबाचं दर्शन घेऊ आपण. आपल्याला दर्शन रांगेमध्ये आपले सबस्क्रायबर दिसले. काय नाव तुमचं? वानखेडे. वानखेडे हो आहे बुलढाण्याची आहे. मला थँक्यू, आनंद वाटला तुम्हाला. आता आपण दर्शन रांगेत लागले. हे पा रांग इथून थोडी लांब आहे. आता आम्ही दर्शन रांगेत आता मध्ये घुसले या शेडमध्ये. पाहू शकता की अजून पुढेही भरपूर रांग आहे. पुढे किती रांग आहे अजून काही माहीत नाही पण आता चालत राहू. 1 घंटा लागेल 2 घंटा लागेल. आमचं दर्शन आता झालं आहे. बारीमध्ये आम्हाला तब्बल 1.25 तास लागला. महाराष्ट्रातील लाखो लोकांचं आराध्य दैवत म्हणजे मल्हारी मार्तंड. मराठीत सन्मानानं राय बा किंवा जी म्हटलं जातं. म्हणून मल्हारी मार्तंडला खंडेराय किंवा खंडोबा नावानं ओळखलं जातं. जसा पंढरीचा विठोबा तसा जेजुरीचा खंडोबा. आणि खंडोबाला हळद आणि खोबरं प्रिय असल्यामुळे इथं येणारे भाविक श्रद्धेनं हळद आणि खोबऱ्याचा भंडारा उधळतात. आणि या उधळलेल्या भंडाऱ्यानं जेजुरीचा रंग पिवळा होतो म्हणजे सोन्यासारखा. आणि म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं. या दीपमाळा जेजुरीच्या प्रमुख आकर्षणापैकी एक. आता मी निघतो घराकडे. इकडून जाताना आता गडाच्या खाली उतरले. इकडून जाताना कसे फ्रेश फ्रेश होते. आता याचे तोंड पहा कसे आले ना पुऱ्या पहा कळा कुणामध्ये. तर आता आम्ही आले आमच्या गाडीजो बसले सगळे गाडीत. गुंगले रे बाड माझे गुंगले रे टिंग टिंग.
आता आपण जेजुरीहून निघालोय, पण आता आपण जातो आहे नारायणपूर. नारायणपूरले दत्ताची मूर्ती आहे, दत्त मंदिर आहे. पण आता आम्ही उतरलोय नारायणपूर, दत्त मंदिराचं दर्शन घेऊ. ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रय असल्यामुळे आपल्याला त्रिमुखी स्वरूपात पाहायला मिळतात. पण नारायणपूरची विशेषता म्हणजे इथे दत्ताची मूर्ती एकमुखी आहे. सद्गुरू नारायण महाराजांनी भारताच्या चारही दिशांमध्ये चार दत्तधामांची स्थापना केली, त्यातील एक म्हणजे नारायणपूर. म्हणून इथे हजारोच्या संख्येने भाविक येतात. तर आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आले आहे. मुखदर्शन घेतलं, रांग खूप मोठी होती. आता डायरेक्ट गाडीत बसून आणि घरी जाऊ, आता सगळे थकले आहे. मित्रांनो, आता आपण जातोय चौधरी ढाब्यावर पार्सल घ्यायला. एवढे लोक जर तरी खाता तर काय आहे तर विशेष आपण पाहू. आणि आता पार्सल घरी घेऊन जाऊ आणि मग आपण टेस्ट पाहू चौधरी ढाब्याची काय. आपलं पार्सल आपण घेतलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.